स्वर्गीय मितेश जोशी यांच्या स्मरणार्थ रविशेठ जोशी सन्मान चषक 2024 या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन कामोठे येथे करण्यात आले होते. यंदाचे या क्रिकेट स्पर्धेचे 5वे पर्व आहे. या क्रिकेट स्पर्धेला आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी शुक्रवारी भेट देत खेळाडूंना प्रोत्साहित केले. यावेळी भाजपचे कामोठे शहर अध्यक्ष रवी जोशी, माजी नगरसेवक विकास घरत, काका कुत्तरवडे यांच्यासह इतर मान्यवर आणि खेळाडू उपस्थित होते. स्वर्गीय मितेश जोशी यांच्या स्मरणार्थ रविशेठ जोशी सन्मान चषक हा आयोजित करण्यात आलेला आहे. हा फळामध्ये सांगता यायचं सकाळी सांगायचं झालं रविशेठच्या बाबतीत तर मी अगदी प्रभू श्रीरामांच्या बद्दल मी बोलेन की प्रभू श्रीराम इतकी वर्ष झाली तरी आपण प्रभू श्रीरामांचं आपण नाव घेतो. प्रभू श्रीरामांचा परत मूर्ती प्रतिष्ठापना ही अयोध्येमध्ये होणार आहे तर आपल्याला एवढा आनंद वाटतो. त्याच्या मागे मुळात कारण काय आहे की रुढाथाने प्रभू श्रीराम हे देव नव्हते परंतु आपण त्यांना देवस्थानी त्यांना मानून घेतलं. प्रभू श्रीकृष्णांना आपण या इथं आपण देवस्थानी मानून घेतलं कारण प्रभू श्रीराम ह्यांनी ज्या प्रकारे अधर्मावरती धर्माचा विजय मिळवला त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं की त्यांनी इथं अवलंबलेली अंत्योदय योजना. अंत्योदय योजना ही अशा प्रकारे होती की त्यांच्याकडे आलेली जी लाईन आहे लाईन मध्ये असलेला जो सर्वात शेवटचा माणूस आहे जो अंतिम माणूस आहे या अंतिम माणसापर्यंत जे कल्याणकारी योजना आहे त्या कल्याणकारी योजनांचे फायदे हे त्या जनतेपर्यंत पोहोचावेत यासाठी म्हणून त्यांनी अंत्योदय योजना आणलेली होती. हीच अंत्योदय योजना श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी जनसंघ स्थापन करताना 1951 साली जनसंघ स्थापन करताना हीच अंत्योदय योजना ही आणलेली होती की ओळी इथं सध्या ओळीमध्ये उभे असलेले सर्वात शेवटचा माणूस जो असेल त्याच्यापर्यंत तो रेशन कार्ड असेल किंवा कोणत्याही प्रकारचा सिलेंडरच कोणत्याही प्रकारची योजना असेल सर्व योजना या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचतात की नाही हे पाहणं हीच योजना. या योजना पुरस्कार माननीय अटल बिहारी वाजपेयी आणि आपल्या भारताचे थोर पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी भारतीय जनता पक्षामध्ये ठेवलेली आहे. अंत्योदय योजना अंतिम माणसापर्यंत सर्वसाधारण ज्या काही सरकारी योजना आहेत सरकारी योजनांचा फायदा हा जनतेपर्यंत सर्वात शेवटच्या माणसापर्यंत पोहोचावा आणि हेच कार्य कामोठ्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे मंडल अध्यक्ष माननीय रवी जोशीजी हे सुद्धा या इथं करत आहेत. ज्या भारतीय जनता पार्टीच्या विविध अशा योजना आहेत माननीय नरेंद्र मोदी हे या इथं या पूर्ण राष्ट्रवादी ज्या गोष्टी करत आहेत या सर्व गोष्टींचा फायदा शेवटच्या माणसापर्यंत व्हावा यासाठी रवी जोशीजी हे सांगण्याची काळजी घेत असतात. ज्या प्रकारे या इथं सर्व योजना राबवत असतात खरोखर त्यांचा अभिनंदन करावं असं सांगत त्यांचं हे कार्य आहे आणि त्याच्या सोबतीने त्यांनी इथं ज्या क्रिकेट सामने इथं आयोजित केलेले आहेत या क्रिकेट सामन्याचं आयोजन सुद्धा अतिशय सुंदर असं आयोजन आहे आणि या निमित्ताने या कामोठेकरांना आणि एकूणएक पनवेलकरांना या इथे व या पद्धतीच्या माध्यमातून खेळायला भेटते आहे आणि त्यांना त्यांचं कौशल्य दाखवता येतो आहे. या इथे नवीन नवीन खेळाडू तयार होत आहेत त्यांना संधी भेटत आहेत खरोखर चांगल्या प्रकारचं कार्य आपण या इथं करत आहात. पुढील काळ सुद्धा आपण अशा प्रकारचं कार्य करत राहावं माझ्या आपल्याला आपल्या पुढील कार्यकर्तीसाठी सुद्धा हार्दिक हार्दिक शुभेच्छा.